नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून विविध प्रकारच्या भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचा 4 फेब्रुवारीला मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात निधन झाले. गेल्या वर्षभरापासून ते कर्करोगाने ग्रासले होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत डॅशिंग व्यक्तिमत्व हरपल्याची भावना यावेळी व्यक्त केली गेली. रमेश भाटकर हे 70 वर्षाचे होते. कमांडर आणि हॅलो इन्स्पेक्टर या गाजलेल्या TV मालिकांमधून ते झळकले. रमेश भाटकर हे गायक व संगीतकार वासुदेव भाटकर यांचे पुत्र. 6 ऑगस्ट 1949 रोजी रमेश भाटकर यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. कॉलेज जीवनात ते उत्तम स्विमिंग चॅम्पियन होते. तसेच खो खो या खेळात देखील ते उत्तम पारंगत होते. 1977 साली त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. काही दिवसांपूर्वीच ते तू तिथे मी, माझे पती सौभाग्यवती व 100 डेज या मालिकेत दिसले. द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. या चित्रपटात त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका साकारली. रमेश भाटकर यांनी अनेक चित्रपट मालिकांमध्ये काम केलं असलं तरी त्यांचं रंगभूमीवर विशेष प्रेम आहे. त्यांनी रंगभूमीवरूनच त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. अश्रूंची झाली फुले हे त्यांचे नाटक खूप गाजले. तसेच त्यांची केव्हा तरी पहाटे, आखिर तू येशीलच, राहूकेतू, मुक्ता यांसारखी अनेक नाटकं गाजली. 1977 ला चांदोबा चांदोबा भागलास का या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अष्टविनायक, दुनिया करी सलाम, आपली माणसं, माहेरची साडी, प्रेम करियो खुल्लम खुल्ला यांसारख्या अनेक चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं. त्यांनी 90 हून अधिक मराठी चित्रपटामध्ये काम केलं असून अनेक हिंदी चित्रपटात देखील ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. रमेश भाटकर यांच्या पत्नी मृदुला भाटकर या हायकोर्टाच्या न्यायाधीश असून त्यांना एक मुलगा आहे. गेल्या वर्षी 98 अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये रमेश भाटकर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. रमेश भाटकर यांनी आजवर गाजवलेल्या अजरामर भूमिका या सिनेरसिकांच्या मनात कायम घर करून राहतील, हे मात्र नक्की.